विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। महाराष्ट्राचे शेवटचे टोक म्हणजेच हनुमंतमाळ पोस्ट काठरे दिगर तालुका कळवण जिल्हा नाशिक येथे एकलव्य आदिवासी क्रांती दल साक्री तालुक्याची टीम प्रत्यक्षात जाऊन तिथल्या स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच संघटनेच्या माध्यमातून समस्या लवकरात लवकर सोडवू असा शब्द देखील दिला। मानूर गावालगत असलेल्या पुनदनगर ग्रुप ग्रामपंचायतला 12 गावे जोडलेली आहेत। प्रत्येक गावात मोठमोठ्या समस्या आहेत। गावात अंगणवाडी आहे, पण कधी अंगणवाडी सेविका त्या अंगणवाडीमध्ये आली नाही। काही गावामध्ये अंगणवाडी मंजूर आहेत, पण काम चालू झाले नाही आहे। पेसा कायद्याअंतर्गत निधी आलेला असून अद्याप तो निधी ग्रामपंचायतकडून खर्च झालेला नाही। सरपंच ग्रामस्थांनी सुडबुंदीने वागतो। पंतप्रधान मंत्री घरकुल आवास योजनेमध्ये लोकांचे नावे आले असून एकही लाभार्थ्याला घरकुल लाभ मिळालेला नाही। ग्रामपंचायतमार्फत गावकऱ्याकडून नेहमी पैसे उकळले जातात, अशा अनेक विषयावर चर्चा करण्यात आली। उपस्थित बबलू जगताप साक्री तालुका उपाध्यक्ष, जितू ठाकरे साक्री तालुका कार्याध्यक्ष, नयन पवार पिंपळनेर शहर उपाध्यक्ष, उमेश आहिरे सामोडे शाखा उपाध्यक्ष, वसंत कोकणी विजय गावित। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आज आम्ही मुक्काम हनुमंतमाळ पोस्ट काठरे दिगर या ठिकाणी आलेलो आहे। आम्ही एकलव्य आदिवासी क्रांती दलचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आहोत। तर गेल्या काही दिवसांपासून इथे हनुमंतमाळ या गावामध्ये शासनाने ज्या काही स्कीम राबवल्या आहेत तर त्या अद्यापपर्यंत पोचलेल्या नाहीत। तसेच आपण बघू शकता की गाव या साईडला आहे आणि पाणी पिण्याची वेळ त्या साईडला आहे। जर समजा पावसाळ्यात जास्त प्रमाणात जर पाण्याचा प्रवाह आला तर गावकरी जर जे ज्यांचा उदरनिर्वाह गुरं किंवा ढोरं नव्हते चालतं तर ते दिवसात त्या साईडला चारण्यासाठी जातात। समजा पाण्याचा जास्त प्रवाह आलाच तर तिकडनं त्यांना यायला थोडीशी अडचण होते किंवा बरीचपैकी अडचण होते। जोपर्यंत पाण्याचा प्रवाह शांत होत नाही तोपर्यंत त्या गावकऱ्यांना तिकडच्या साईडला राहावं लागतं। गाविकाच्या साईडला आणि मुक्काम त्या साईडला या प्रकारे अशी इथं परिस्थिती चाललेली आहे। तर आमची मागणी अशी आहे, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी तसेच जेपी अध्यक्ष यांना आमचं निवेदन आहे की लवकरात लवकर या गावाला आपण भेटी देऊन, आजपर्यंत आपण काय आला नसाल फक्त मतदानासाठी आपले सदस्य इथं आले असतील त्यांना पण मी इशारा देतो, याच्या पुढे जर तुम्ही इथं दिसले नाहीत किंवा इथले कामं झाले नाहीत तर नाशिक जिल्ह्यात आमच्या एकलव्य आदिवासी क्रांती दलच्या संघटनेतर्फे तीव्र असं आंदोलन छेडलं जाईल। आंदोलनामध्ये काही विपरीत परिणाम झाले तर त्या सर्वस्वी जबाबदार तुमचं प्रशासन असेल। तसेच दुसरी मागणी, मुलांसाठी अंगणवाडी नाही आहे तरी पण इथल्या अंगणवाडी सेविका किंवा मॅडम इथं स्थानिक गावामध्ये नसतात, महिन्यातून एकदा एक दोन दिवस येतात नाहीतर मग दिसत पण नाही। आणि खास करून स्थानिक लेवलला ग्रामपंचायतचे सरपंच त्यांनी सुद्धा लक्ष घ्यायला लावं, कारण की आपण सुरुवात गावापासून जर करत नाही तर तोपर्यंत आपली गावाची जी ओळख येते जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये निर्माण होणार नाही। तर सरपंचांना सुद्धा निवेदन आहे की त्यांनी सुद्धा गावाकडे लक्ष द्यावं। आज ग्रामपंचायत कुठली आहे? पुनर्नगर ग्रामपंचायत पुनर्नगर या ग्रामपंचायतमध्ये चार पाळे जोडलेले आहेत। तर चौघा पाळ्यांमध्येही सेम कंडिशन आहे। आपण लवकरात लवकर चारही गावातले प्रश्न लवकर सोडवा, नाहीतर आमच्या सांगितल्याप्रमाणे एकलव्य आदिवासी क्रांती दलच्या संघटनेतर्फे तीव्र असं आंदोलन छेडलं जाईल। धन्यवाद। जय आदिवासी।
येत नाही बस एवढाच फक्त. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.